नमस्कार मंडळी. मंडळी, गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे बुधवार 1 मे 2024 या दिवशी दुपारी 12:56 मेष राशीमधून वृषभ राशीमध्ये, आणि त्याचा पुण्यकाळ जो असणार आहे तो बुधवारी सकाळी 11:05 दुपारी 2:47 या काळामध्ये ज्यांची चंद्र राशी कुंभ, तूळ, मिथुन आहे त्यांना हा गुरु ग्रह राशीला अनुक्रमे 4, 8, 12 येतोय, जे काही बाबतीमध्ये अशुभ आणि त्रासदायक समजलं जातं. आणि म्हणूनच अशा जातकांनी गुरुग्रहाच्या पिढ्या परिहार्थ गुरुग्रहाचा जप, दान, पूजा करावी असं शास्त्र सांगतं. तसेच मिथुन, तूळ आणि कुंभ राशीला गुरुग्रह लोहपादाने येतो आहे, त्याचं फळ शास्त्रात कष्ट असं सांगितलेलं आहे. तेव्हा अवश्य या राशीच्या मंडळींनी या पुण्यकाळामध्ये पूजन, दान आणि मंत्रपाठ करण्याचा प्रघात आहे, आपण आजसुद्धा करू शकता. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाच्या बदलाला फार महत्त्व आहे, कारण गुरुग्रह एका राशीतून गोचर भ्रमण हे साधारणतः 13 महिन्यांसाठी करत असतो. म्हणजे एका राशीत गुरुग्रह आला की साधारणतः वर्षभराचा त्याचा कालखंड असतो तिथे राहण्याचा. त्यामुळे वर्षभरासाठी गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचं फळ जातकाला मिळत असतं. असा हा गुरुग्रहाचा प्रवेश वृषभ राशीमध्ये 1 मे 2024 14 मे 2025 राहणार आहे, म्हणजेच 13 महिने. गुरुग्रहाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रामध्ये ज्ञान, यश, शुभफळ, विवाह, संतती, भाग्य ज्याला आपण लक असं म्हणतो, समृद्धी, विद्याभ्यास, सुख, समाधान, शांती या सगळ्या गोष्टींसाठी पाहिलं जातं. त्याचबरोबर सौभाग्य, मनासारखी आणि चांगली नोकरी, यशस्वी व्यवसाय, नोकरी व्यवसायातले यश, अशा सगळ्या बाबींसाठी गुरुग्रहाचा अभ्यास ज्योतिषशास्त्रात कुंडलीमध्ये केला जातो. या सर्व गोष्टींमध्ये मिळणारे यश हे गुरुच्या प्रभावाखाली अभ्यासलं जातं, अंमलाखाली येतं, आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या कुंडलीमध्ये गुरुग्रहाचं योगदान, अभ्यास अतिशय महत्त्वाचा समजला जातो. पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजे यश मिळण्याची अगदी प्रत्येक गोष्टींमधून खात्री समजली जाते. आणि म्हणूनच महत्त्वाची व्यवहारातली शुभ आणि मंगल कार्य करण्यापूर्वी गुरुग्रहाचं गोचर भ्रमण अभ्यासलं जातं. गुरुग्रहाचं गोचर भ्रमण राशीला जेव्हा राशीपासून 4, 8, 12 असतं तर ते शुभ कार्यासाठी अशुभ समजलं जातं, आणि त्या काळामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. त्यातूनही शुभ कार्य करायचं झालंच त्या काळामध्ये, कारण तो वर्षभराचा काळ आहे, तर गुरुग्रह शांती करून मग शुभ कार्य करण्याचा प्रघात आहे मुहूर्तशास्त्रानुसार. तसेच या वर्षभराच्या काळामध्ये, म्हणजे आत्ता आपण जो गोचर बदल बघतोय त्यामध्ये 8 एप्रिल 2024 1 जून 2024 जवळजवळ 2 महिने गुरु ग्रहाचा अस्त असणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची मंगल आणि शुभ कार्यासाठी या काळामध्ये मुहूर्त नसणार. लग्न, मुंज, गृहप्रवेश, वास्तुशांती, ग्रहांची शांती ह्या काळात केली जाणार नाहीत मुहूर्तशास्त्रानुसार. म्हणूनच या मे महिन्यामध्ये कुठलेही मुहूर्त नाहीत. तसेच गुरुग्रह या वर्षात वक्री होणार आहे 9 ऑक्टोबरपासून 4 फेब्रुवारी 2025. म्हणजे आपण या 13 महिन्यातला हा आढावा घेतला म्हणजे जवळजवळ 4 महिने गुरुग्रह वक्री असणार आहे. असा वृषभ राशीमध्ये येणारा गुरुग्रह पुढील 13 महिन्यांसाठी राशीचक्रातल्या पहिल्या म्हणजे आपल्या मेष राशीला काय बरं फळ देणार आहे याची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आजच्या भागामध्ये या व्हिडिओमध्ये करून घेत आहोत. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं आवडतं यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना अशा विषयातली नवनवीन माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. मंडळी, आपल्या मूळ पत्रिकेमध्ये गुरुग्रह कसा आहे आणि सध्या आपल्या कुंडलीला म्हणजे कुंडलीनुसार कोणत्या ग्रहाची दशा, महादशा, अंतर्दशा सुरू आहे हे मात्र तपासून घ्या. कारण आपल्याला सध्या कुठली दशा, महादशा, अंतर्दशा सुरू आहे त्यानुसारच या गुरुग्रहाचा जो राशी बदल होणार आहे त्याची फळं आपल्याला शुभ अशुभ जी काही असतील ती मिळताना दिसतील हे कधीच विसरून चालणार नाही. त्यामुळे मूळ कुंडली फार महत्त्वाची. आणि हो, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून आधी कशा प्रकारे केलं जातं कन्सल्टेशन्स याची माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. अर्थात हा सल्ला म्हणजे कन्सल्टेशन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने देत असल्यामुळे देशातून आणि विदेशातून आपण सहज सल्ला घेऊ शकता, आणि त्यासाठी अवश्य व्हॉट्सअप करून माहिती घ्या, आपली अपॉइंटमेंट बुक करा. 9892156163 हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीच दिलेला असतो.
चला गुरुग्रहाचा राशीबद्दल मेष राशीला काय फळ देतोय त्याचा विस्तारपूर्वक अभ्यास करूया. गुरुग्रह जेव्हा एखाद्या राशीमध्ये येतो तेव्हा त्या स्थानामध्ये बऱ्याचदा काही समस्या निर्माण करतो. ज्या घरात येतो त्या स्थानासंबंधी अडचणी निर्माण करताना दिसतो किंवा त्या स्थानाचं जे शुभ फळ आहे तो काही प्रमाणात कमी करतो. परंतु गुरुग्रहाची दृष्टी ही मात्र अमृतासमान शुभ फळ निर्माण करत असते आणि म्हणूनच या बदलणाऱ्या गुरुग्रहाची दृष्टी आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपल्या हा व्हिडिओची मांडणी असणार आहे. गुरुग्रह तीन दृष्टीने समोरच्या घरावर पाहतो. गुरुग्रहाला पाचवी, सातवी आणि नववी दृष्टी असते. त्यामुळे गुरुग्रहाची दृष्टी कुंडलीच्या ज्या ज्या स्थानावर म्हणजेच घरावर पडते त्या घरासंबंधी स्थानासंबंधी शुभ परिणाम अतिशय सुंदर मिळताना दिसतात. मात्र यावेळी आपली महादशा अंतर्दशासुद्धा आपल्याला अनुकूल असणं महत्त्वाचं असतं, तितकंच महत्त्वाचं आहे. हे मी परत परत सांगतोय कारण बऱ्याचदा हाच मुद्दा आपण विसरत असतो. आता मेष राशीसाठी काय बरं, तर मेष राशीसाठी बदलणारा गुरुग्रह हा राशीच्या दुसऱ्या घरामध्ये येतोय. ह्या दुसऱ्या घराला धनस्थान, वाणीस्थान, वाचास्थान, कुटुंबस्थान म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे आपल्याला आपल्या बोलण्यावर विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. आपल्या बोलण्यातून कुठल्याही प्रकारचा गैरसमज निर्माण होणार नाही, समोरच्या व्यक्तीचा मानसन्मान दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण द्वितीय स्थानामध्ये म्हणजे वाचास्थानातून गुरुचं भ्रमण सुरू होतात. कुटुंबाच्या काही आर्थिक जबाबदाऱ्या यावेळी अचानक अंगावर आल्यामुळे आपल्या आर्थिक नियोजनाची जी काही घडी तुम्ही बसवलेली ती थोडीशी डळमळीत होताना दिसेल, विस्कळीत होताना दिसेल. म्हणून आपल्याला आपल्या आर्थिक नियोजनाची घडी ही व्यवस्थित पुन्हा एकदा लावून घ्यायची, लक्ष ठेवायचं आहे. तर काही आर्थिक व्यवहार करणार असाल या वर्षभरात तर फार लक्षपूर्वक ते करायचे आहेत. यासाठी आपल्या देवघरामध्ये अवश्य मेरुश्री यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करत जा. तसेच महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ अवश्य दिवसाच्या सुरुवातीला करा, अर्थात वेळ नाही मिळाला तर कधीही करू शकता. आता या गुरुग्रहाची शुभदृष्टी नेहमी शुभफळं देते आपण मगाशी पाहिलं, तर अशी शुभदृष्टी अनुक्रमे सहाव्या, आठव्या आणि दहाव्या घरावर पडणार आहे आपल्या मेष राशीच्या. सहावं घर म्हणजे रोग आणि शत्रुस्थान म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे आपल्या गुप्त शत्रूंच्या, आपल्या विरोधकांच्या कारवाईला नेस्तनाभूत करण्यासाठी आपल्याला या वर्षामध्ये खूप सुंदर मदत होणार आहे. म्हणजेच बऱ्यापैकी शत्रूंचा नायनाट म्हणतो आपण तसं. बऱ्याच काळापासून ज्या काही आरोग्याच्या समस्या आपल्या सुरू होत्या, तोंड देत होता, त्या समस्या योग्य डॉक्टरी सल्ला मार्गदर्शनामुळे सुद्धा कमी होताना दिसतील, काही तर नाहीशासुद्धा होतील. योग्य उपचार मिळून आयुष्य सुखी, समाधानी आणि आरोग्यवान होताना दिसेल. तसेच कोणत्याही स्पर्धा परीक्षा जर आपण देणार असाल या वर्षभरात तर तुमच्या मेहनतीला योग्य शुभ परिणाम मिळण्यासाठी सुद्धा या गुरुग्रहाची शुभदृष्टी मदत करेल. आठव्या घरावरील दृष्टी देश विदेशातल्या यात्रा घडवेल, विदेशातली कामं यशस्वी करेल. ज्यांची कोर्ट कचेरीची कामं सुरू आहेत त्यांना बऱ्यापैकी कोर्टाच्या कामामध्ये यश मिळवून देणारा हा संपूर्ण वर्षाचा कालखंड राहणार आहे. अर्थात आपली बाजू मात्र खरी आणि न्यायाची असायला पाहिजे. तर काही कामानिमित्ताने आपल्याला पैशाची गरज बँक लोन घेऊन पूर्ण होताना दिसेल. म्हणजेच लोन आणि आर्थिक मदत मिळण्यासाठी हे वर्ष आपल्याला चांगल्या प्रकारे साथ देणारा आहे. परंतु हे कर्ज घेण्यापूर्वी अवश्य विचार करून कर्ज आपल्याला घ्यायचं आहे की खरंच कर्ज घेण्याची आत्ता ह्या वेळेला मला गरज आहे का हे मात्र तपासून घ्या आणि नंतरच कर्ज घ्या. तर दशमस्थानावरील दृष्टी नोकरदार मंडळी, जी मंडळी व्यवसाय न करता नोकरी करतात, अशा नोकरी चांगल्या प्रगतीच्या मार्गावर घेऊन जायला, चांगल्या नोकरीच्या संधी निर्माण करायला मदत करेल. नोकरीमध्ये मनासारखं यश मिळवून द्यायला, त्यामुळे ज्यांना सुरू असलेल्या नोकरीत बदल करायचा आहे त्यांनी अवश्य योग्य माहिती आणि मार्गदर्शन घेऊन या काळामध्ये बदल करू शकता. सामाजिक स्टेटस आपलं चांगलं राहणार आहे. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि कामं करायला सुद्धा संधी मिळेल, समाजातली आणि कुटुंबातली सुद्धा. जी मंडळी राजकारणात सक्रिय आहेत त्यांना चांगलं यश येईल या वर्षात, त्यामुळे अवश्य त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. समाजातील आपलं व्यक्तिमत्व सकारात्मक रीतीने लोकांच्या समोर येताना दिसेल, याचा लाभ आपल्या राजकारणातील यशाचा अजून चांगला लाभ मिळायला मदत मिळेल. मात्र आपल्याला समाजातील सर्वात खालच्या वर्गाला सुद्धा आपल्या बरोबर घेऊन चालायचं आहे, चालावं लागणारच आहे. आपण आपल्याच पद्धतीने लोकांना न जुमानता पुढे जाणार असाल तर मात्र यश जेवढं सोपं आता आपण अभ्यासलं ना ते तेवढं सोपं राहणार नाही, ते अजून कठीण होऊन जाईल आणि हातातोंडाशी आलेला यशाचा घास मात्र खाली पडेल. म्हणजेच आपल्याला जर परिपूर्ण यश पदरात पाडून घ्यायचं असेल तर आपल्या सहकाऱ्यांच्या, आपल्या जवळच्या लोकांच्या ज्या काही चांगल्या सूचना असतील त्या अवश्य ऐकून घ्या, समजून घ्या आणि त्यानुसार काही बदल आपल्या कार्यक्षेत्रामध्ये करा. आणि त्यानुसार जर आपण चालताय तर नुसती तुमचीच नाही तर सगळ्या समाजाचीच सुद्धा चांगली
प्रगती होईल आणि म्हणून आपली मनमर्जी चालवू नका. त्यामुळे शुभ परिणामांना मात्र आपल्याला फक्त 50% हा कालखंड लाभणार आहे. मंडळी, यासाठी आपल्या राशीचा ग्रह मंगळ याच्या अंमलाखाली येणारी गणेशाची, माता दुर्गा किंवा हनुमंताची उपासना आपण अवश्य या काळात वाढवू शकता. तर ही होती मंडळी मेष राशीची गुरुबदलाची माहिती. कशी वाटली अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या संपूर्ण वर्षाचं नियोजन त्या दृष्टीने करायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका. म्हणजे येणारा मे जून जुलै महिना म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला असतो नेहमीच दरवेळेला. तसेच घर बांधणी, घर खरेदी यासाठीसुद्धा हा एप्रिल मे जून कालखंड आपण अभ्यासतो. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो, यश मिळवण्यामध्ये जर काही अडचणी येतं काय येत आहेत, त्यासाठी काय करायला पाहिजे आणि नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे भरघोस यश, यामध्ये कुंडली म्हणजेच ज्योतिषशास्त्र कशी मदत करतं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे. त्याची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे आणि फार महत्त्वाचा महिन्याचा कालखंड आहे आत्ताचा. तसेच मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून जर घ्यायचं असेल, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल की नक्की करिअरचा कुठला टप्पा आणि कधी सुरू होतो आहे चांगल्या अर्थाने, तसेच वास्तूविषयक सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी वास्तूची जी रचना आहे ती वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी, ते कोणती वास्तू किंवा बांधकामाचा प्लॉट आपण खरेदी करू शकतो वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे, यासाठी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. कुंडली मार्गदर्शन हे मगाशी सांगितल्याप्रमाणे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे, ज्याला आपण ऑनलाईन पद्धतीने म्हणतो, त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा जसे आमची इतर मंडळी मार्गदर्शन घेतात आपणही सहज मार्गदर्शन त्या पद्धतीने घेऊ शकता. पुन्हा एकदा नंबर सांगतो 9892156163 हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीच दिलेला असतो. मंडळी आपल्या ज्योतिषशास्त्राच्या म्हणजे ज्योतिष कट्टाच्या वतीने जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी आपण कार्यालयाच्या नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच कार्यालयाच्या नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक आपण भारतात कुठेही असाल मागवू शकता. आणि त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोनपे करून मागवू शकता. तसेच नेहमीच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात ठेवतो ते श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्रीयंत्र, कुबेर यंत्र, लक्ष्मी कवडी यासुद्धा गोष्टी आपल्याला मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा, संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. भारतात कुठे असाल या सगळ्या गोष्टी पाठवण्याची व्यवस्था केली जाते. तर मंडळी, असा हा मेष राशीतला होणारा गुरुबदलाचा जो प्रभाव आहे तो अवश्य अभ्यासा. पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत वृषभ राशीसाठी या गुरुग्रहाचा जो बदल आहे तो काय बरं फळं देणार आहे. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.